नाशिक शहरात एकामागोमाग घडणाऱ्या खुनाच्या घटना, त्या गुन्हेगारांची धरपकड, कोम्बिंग ऑपरेशन, तडीपारीची कार्यवाही, दैनंदिन घडणाऱ्या विविध गुन्ह्यांचे तपास काम अशा कामात व्यस्त असतानाच काल सायंकाळी सातपूर पोलीस ठाण्यात 112 वरून सातपूर पिंपळगाव बहुला परिसरात खून झाल्याचा कॉल येतो. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी पोहोचतात, मात्र संबंधित फोन बंद, गावात सर्वांना असं काही घडलंय का अशी चौकशी करतात. इतर पोलीस कर्मचारी मळे परिसरात घटनेचा शोध घेतात, पुन्हा पुन्हा त्या नंबरवर कॉल करतात, मात्र फोन बंदच. पोलिसांना संबंधित मोबाईल नंबर पिंपळगाव येथील रामानंद नाग याचा असल्याचे दिसते, मात्र असा कोणी व्यक्ती गावात नसल्याचे समोर आले. हा एक फेक कॉल असल्याचे, घटना घडलीच नसल्याचे समजताच सातपूर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. खुनाचा फेक कॉल करणाऱ्याचा आता सातपूर पोलीस कसून शोध घेत आहेत. त्यानंतर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या उपस्थितीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ, पोलीस उपनिरीक्षक श्याम जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे, पोलीस उपनिरीक्षक अश्विनी उबाळे, सागर गुंजाळ, दीपक खरपडे, विलास गीते आदींसह सर्व सातपूर पोलिसांच्या पथकाने सातपूर परिसरातील विविध भागांत पथसंचलन करीत सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देत गाव गुंड टवाळखोर गुन्हेगार यांची खैर नाही असा विश्वास दिला. यंसन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.